मराठा ओबीसी वादामागे कुणीतरी मास्टर माइंड असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलेला होता. त्यांना जरांगे पाटील यांनी सणसणीत उत्तर दिलेलं आहे. आरक्षणासाठीच्या आंदोलनामागे गोर गरीब मराठा असून दुसरं कोणी असतं तर आंदोलन कधीच मागे पडलं असतं, असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे, आता मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत, हे कोणीतरी करवत आहे, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवत आहे. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे. आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय, काही नाही, हे कोणतरी चालवतंय. मग बरोबर आहे त्यांचं, या आंदोलनाचं माग आहेत ना गोरगरीब मराठा समाज, कारण इथं जर दुसरा कोणी असता ना मागच आंदोलन मोड असतं मागच, कारण ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसा लागतं आणि कानाला धरलं कुठं लागतं. इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इथं सुट्टी नाही. इथं गोरगरिबांनी आंदोलन चालवलं आणि त्यांची ताकद पाठीशी म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही, हे न्याय घेतल्याशिवाय आटत नाही, याला आरक्षण सोडून दुसरं काहीच कळत नाही.